नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। महाजॉबच्या आजच्या एपिसोड मध्ये मित्रांनो आपण एका नवीन महत्त्वाच्या भरतीबाबतचा अपडेट आजच्या व्हिडिओ मध्ये घेत आहोत। सहायक नर्स स्टेनोग्राफर या पदांसाठी मित्रांनो कायमस्वरूपी नोकरीची संधी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे। वेतन लेवल 4 मधलं 2500 बेसिक सॅलरी मधलं कमीत कमी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे। तुम्ही नक्की यासाठी प्रयत्न करू शकता ज्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे। डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतच अपडेट घेणार आहोत। त्या अगोदर महाजॉब चॅनल नवीन असाल तर महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न आम्ही तुम्हाला या ठिकाणी करत असतो। तर बघा मित्रांनो, जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती प्रसिद्ध झालेली आहे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड NPCIL यांच्यामार्फत, जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे अंडर येणार डिपार्टमेंट आहे। कैगा साईट या साईटवर किंवा या साईटसाठी जे कर्नाटक राज्यामध्ये आहे त्यासाठी ही भरती या ठिकाणी होत आहे। अर्थात तुम्ही नक्की महाराष्ट्रामधून सुद्धा यासाठी एलिजिबल आहेत। अप्लाय करण्यासाठी ऑल ओव्हर इंडिया ही रिक्रुटमेंट या ठिकाणी पार पाडली जात आहे। यासाठी ऑनलाईन अप्लिकेशन डेट सुरुवात झालेली आहे मित्रांनो 10 तारखेपासून 2 मार्चपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता। वॅकन्सी डिटेल बघूया कोणकोणत्या जागा आहेत ज्यासाठी भरती होत आहे। त्यामध्ये बघा नेम ऑफ द पोस्ट किंवा डिटेल्स ऑफ द पोस्ट, ज्यामध्ये नेम ऑफ द पोस्ट सायंटिफिक असिस्टंट सी, सेफ्टी सुपरवायझर गट ब आणि गट क मधल्या पद आहेत मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता। टोटल 3 जागांसाठी भरती होत आहे। कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। नर्स हे याच्या टोटल 2 जागा आहेत मित्रांनो ज्या या ठिकाणी भरल्या जातील। असिस्टंट ग्रेड 1 HR 13 जागांसाठी भरती होत आहे, महत्वाचं पद आहे। असिस्टंट ग्रेड 1 फायनान्स अँड ऍडमिनिस्ट्रेशन 11 जागा आहेत। असिस्टंट ग्रेड 1 CNMM च्या 4 जागांसाठी भरती होत आहे। हे असिस्टंट ग्रेड 1 ची जी पदे आहेत ही तिन्ही पदे मित्रांनो या ठिकाणी महत्वाचे आहेत। स्टेनोग्राफर ग्रेड 1 चे अगेन 9 जागा आहेत, हे सुद्धा पद महत्वाचे आहे। अशा टोटल 42 जागांसाठी भरती होत आहे, ज्यामध्ये SC ला 4, ST 2, OBC च्या 11 जागा रिझर्व आहेत, EWS च्या 5 आणि UR साठी 20 जागा या ठिकाणी रिझर्व त्यांनी ठेवलेल्या आहेत। फिजिकली हँडिकॅपला हॉरिझॉन्टल कॅटेगरी अंतर्गत 3 जागा या ठिकाणी मिळत आहेत, ज्याची डिटेलमध्ये माहिती तुम्ही नोटिफिकेशन मध्ये घेऊ शकता। त्यानंतर यासाठी मित्रांनो एज लिमिट अँड पे स्केल कशाप्रकारे तुम्हाला मिळणार आहे बघा। तर सायंटिफिक असिस्टंट सी पदासाठी 18 ते 35 वर्ष एज लिमिट राहील मित्रांनो, जे 2/3/2022 रोजी तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे। अर्थात हे एज लिमिट जे दिलेलं आहे ते सर्व ओपनसाठी आहे, यामध्ये कशाप्रकारे रिलॅक्सेशन आहे याबाबतही माहिती आपण घेणार आहोत। सॅलरी बघितला, नर्स पदासाठी 18-30 वर्ष एज लिमिट राहणार आहे। या दोन्ही पदांसाठी 44,900 पे लेवल तुम्हाला 7 या ठिकाणी मिळत आहे, चांगला पे स्केल तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे 7व्या वेतन आयोगानुसार, त्यामुळे तुम्हाला त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे। जे असिस्टंटचं पद आहे आणि जे स्टेनोचं पद आहे त्यासाठी 21-28 वर्ष एज लिमिट राहील ओपनसाठी, ज्यामध्ये अनेक रिलॅक्सेशन या ठिकाणी मिळत आहे। कॅटेगरी वाईज 2500 हा तुमचा लेवल 4 चा पे स्केल राहील, प्लस तुम्हाला अदर अलाउन्स जे असणार आहेत ते सुद्धा ऍडमिसेबल आहेत, त्यामुळे सॅलरी ही सुद्धा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला चांगली मिळत आहे। सर्वात महत्वाचं आता आपण बघूया क्वालिफिकेशन काय लागणार आहे। तर बघा सायंटिफिक असिस्टंटसी पदासाठी डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा BSc विथ कॉम्बिनेशन ऑफ सब्जेक्ट्स असं फिजिक्स केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स झाला असेल, मिनिमम 50% मार्क्स इन डिप्लोमा इन इंजिनिअरिंग BSc आणि त्याचबरोबर तुमच्याकडे 1 इयर डिप्लोमा सर्टिफिकेट इन इंडस्ट्रियल सेफ्टी प्लस 4 वर्षाचा रिलेव्हंट एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। अर्थात या सगळे एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला आहे जो फार कमी लोकांकडे राहणार आहे। ज्यामध्ये पुढचं पद बघा, नर्स एक महत्वाचं पद आहे, 12वी उत्तीर्ण आणि डिप्लोमा नर्सिंग अँड मिडवायफरीमध्ये 3 वर्षाचा कोर्स किंवा BSc नर्सिंग असेल तरी चालेल, किंवा नर्सिंग ए सर्टिफिकेट विथ 3 वर्षाचा एक्सपिरियन्स इन हॉस्पिटल असेल तरी अप्लाय करू शकता। नसेल तर नर्सिंग असिस्टंट क्लास 3 अँड अबोव फ्रॉम द आर्म फोर्सेस तुम्ही झालेला असाल तरी इलिजिबल होता अप्लाय करण्यासाठी। कोणताही एक क्रायटेरिया यातील 4 पैकी 1 असेल तरी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता, एक महत्वाचं पद या ठिकाणी भरलं जाणार आहे। त्यानंतर असिस्टंट ग्रेड 1 HR, असिस्टंट ग्रेड 1 फायनान्स अँड ऍडमिनिस्ट्रेशन आणि CNMM ला पहिला क्रायटेरिया जो आहे तो सर्व पदांसाठी मित्रांनो कॉमन आहे, ज्यामध्ये एनी डिग्री बॅचलर डिग्री विथ 50% मार्क, कोणतीही विषयातील पदवी 50% मार्कांचं असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता। त्यानंतर या ठिकाणी इसेन्शियल रिक्वायरमेंट्स फॉर स्किल टेस्ट या ठिकाणी बघू शकता तुम्ही, टाईप रायटिंग टेस्ट तुमची होईल, स्पीड टेस्ट ऑफ 30 वर्ड्स पर मिनिट इन इंग्लिश टायपिंग ऑन PC, त्याचबरोबर कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्टमध्ये कॅन्डिडेट शुड असणे आवश्यक आहे तर तुम्ही सांगितलेलं आहे, आणि तिसरी गोष्ट कॅन्डिडेट शुड हॅव पास अ सर्टिफिकेट कोर्स ऑफ ड्युरेशन ऑफ नॉट लेस दॅन 6 मंथचा MS विंडोज ऑपरेटिंग सिस्टम आणि डेस्कटॉप ऍप्लिकेशन जसे की वर्ड, एक्सेल, ऍक्सेस अँड पॉवर पॉईंट याबाबतची माहिती असणार, तुम्हाला 6 महिन्याचा कमीत कमी कोर्स या ठिकाणी असणे आवश्यक आहे असं सांगितलेलं आहे। अर्थात यामध्ये जर तुमचं कॉम्प्युटर रिलेटेड काही क्वालिफिकेशन झालेलं असेल बॅचलर डिग्री तर तुम्हाला रिलॅक्सेशन मिळत आहे, जे तुम्ही
त्या ठिकाणी नोटिफिकेशन मध्ये माहिती घेऊ शकता. या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेलं आहे, हाउएव्हर सर्टिफिकेट कोर्स विल नॉट अप्लाय टू द कॅन्डिडेट्स हू हॅव स्टडीड कॉम्प्युटर सायन्स कॉम्प्युटर ऍप्लिकेशन ऍज वन ऑफ द मेन सब्जेक्ट इन दर स्कूल ऑर कॉलेज करिक्युलम. थोडक्यात कॉम्प्युटर सायन्स बीएससी बीसीए मधून तुम्ही त्या ठिकाणी डिग्री केलेली असेल तर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी टाइप कॉम्प्युटर किंवा 6 महिन्याचा जो कोर्स आहे त्याबाबत रिलॅक्सेशन त्यांनी त्या पदासाठी तुम्हाला दिलेलं आहे. पुढचं पद या ठिकाणी जर बघितलं स्टेनो ग्रेड 1, अगेन यासाठी 50% मार्क्सचा क्रायटेरिया ठेवलेला आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे 80 वर्ड्स प्रति मिनिटचं स्टेनोग्राफी अँड 40 वर्ड्स प्रति मिनिटचं तुमचं इंग्लिश टायपिंग असणे आवश्यक आहे. कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट तुम्हाला द्यावी लागणार आहे अगेन, आणि 6 महिन्याचा कोर्स सुद्धा असणे आवश्यक आहे. जर तुम्ही कॉम्प्युटर रिलेटेड डिग्री कॉलेज किंवा स्कूलमध्ये शिकलेला असेल तर मात्र तुम्हाला सर्टिफिकेट जे असणार आहे 6 महिन्याचं त्यासाठी रिलॅक्सेशन मिळत आहे. मी क्वालिफिकेशन या ठिकाणी सांगितलेलं आहे तुम्हाला कशाप्रकारे लागणार आहे ते. त्यानंतर यासाठी एज रिलॅक्सेशन बघा, जे अदर बॅक्युरिटी क्लासमध्ये आहे त्यांना 3 वर्ष, एससी एसटीला 5 वर्ष रिलॅक्सेशन मिळत आहे. डिसेबिलिटी यू आर 10 वर्ष डिसेबिलिटी असाल आणि ओबीसीमध्ये असाल तर 13 वर्ष तुम्ही डिसेबल असाल आणि एससी एसटीमध्ये असाल तर 15 वर्ष. पर्सन डोमिसाईल इन काश्मीर 5 वर्ष ह्या दरम्यान असतील तर डिपेंडेंट ऑफ दोज हू डाईड इन राईट्स ऑफ 1984 5 इयर्स आणि विडो डायव्हर्स वुमन ज्युडिशियली सेपरेटेडला अप टू 35 इयर्स एज लिमिट तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे. एज रिलॅक्सेशन विल बी गिव्हन टू एक्स सर्व्हिसमॅन ऍज पर एक्झिस्टिंग डिरेक्टिव्ह ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असंही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर यासाठी मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस कशाप्रकारे असेल बघा, तर सायंटिफिक असिस्टंट पदासाठी रिटर्न एक्झाम आणि इंटरव्ह्यू होईल तुमचा. नर्स या पदासाठी रिटर्न एक्झाम, प्रिलिमिनरी ऍडव्हान्स आणि स्किल टेस्ट, आणि बाकीच्या पदांसाठी सुद्धा मित्रांनो रिटर्न एक्झामिनेशन, प्रीम आणि ऍडव्हान्स टेस्ट प्लस स्किल टेस्टद्वारे तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे. तुम्ही अगेन याबाबतची डिटेलमध्ये माहिती त्यांनी सिलेबस क्वेश्चन कशा विचारले जाणार आहेत हे नोटिफिकेशन मध्ये मेन्शन केलेलं आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन, तिथे जाऊन तुम्ही याबाबत अधिक माहिती घेऊ शकता. यासाठी अप्लाय करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला व्हिजिट करायचं आहे एनपीसीएलच्या ऑफिशियल वेबसाईटवर, अर्थात याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन. 10 तारखेपासून 2/3/2022 पर्यंत 2 मार्चपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता. एक चांगली संधी आहे, तुम्ही नक्की प्रयत्न करणे यासाठी आवश्यक आहे. जर क्वालिफाय होत असाल तर नक्की प्रयत्न करा. या भरतीबाबत काही डाऊट असतील तर कमेंट करा. या भरतीची संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, तरी काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आणि चॅनल नवीन असाल तर महाजॉब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. जॉब अपडेट डेली तुम्हाला देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. सांगितल्याप्रमाणे या भरतीची जी काही सांगितली आहे ती त्याच्या सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. धन्यवाद.